नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत दौलतरावच्या मालकांना, म्हणजेच शशिकांत रामदास जाधव यांना, जे चिलेवाडीचे आहेत कोरेगावमध्ये. तर दौलतरावबद्दल आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू, दौलतरावबद्दलची थोडीफार आपण माहिती घेऊयात. तो कसा आहे, काय आहे, दुशामधला हा बैल आहे आणि सध्या त्याचा वेग बऱ्यापैकी दिसू लागलेला आहे. तर चला आज त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. आता मी पाहिलं याला, जे जास्तच ऍक्टिव्ह आहे. नाव काय आपलं? माझं नाव शशिकांत रामदास जाधव. कुठले? चिलेवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. बर बर. चिलेवाडी, चिलेवाडी म्हणजे गावातच? हा, गाव. कोंड पहलवान ग्रुप चिलेवाडी, आप्पा पहलवान चिलेवाडी या नावान पोच. तर बघतोय मी प्रत्येकाला येणं जाणाऱ्यावरती जाऊन जात आहे. गरम रक्तच आहे ना एवढं? एवढंच कसा काय गरम आहे? रक्तच गरम आहे. मला काय सांभाळणे आहे? घरचा खोंड आहे का? नाही, खोंड विकत घेतलं. विकत आणलं? कुठून आणलेला? काय खोंड राजापूर मधून घेतला. बर बर. आणि बैलाच तुमची आवड कधी पासून? बैलाची आवड लहानपणापासून, घरी बैल पळत होती पहिली. होय, वडिलांपासून? हा, वडिलांपासून. आजोबांपासून? आजोबांपासून. आतापर्यंत किती बैल गाड्या झाल्या तुमच्या? बैल बरीच झाली. सुंदर म्हणून कोण पळत होता? सुंदर म्हणून कोण पळत होता आमचा पहिला? लहानपणी, लहानपणी आमच्या बैलगाड्या शर्यती बंदी व्हायच्या अगोदर सुंदर म्हणून. सुंदर पळत होता, चांगला पळाला. चांगला पळणार होती. आणि बंदी, बंदी उठल्यानंतर आमच्याकडे आमचा मोठा दौलत म्हणजे आता बारामती एक्सप्रेस काशी नावानं बैल पळतो, तो बैल आमच्यापासून. बारामती एक्सप्रेस काशी नावानं पळतो? बारका दौलत. बारामती एक्सप्रेस म्हणजे कुठं आहे, कोणाकडे येतो आता? तो काशी विश्वेश्वर ग्रुप अनुभया खालाटे लाटे बारामती. लाट्याला दिलं? अनुभया खालाट्यांच्याकडे. सुरज शिरतोडे पाहुणे आहेत आमचे, ते बैलाची सुट्टी, सुट्टी मेकर तेच आहे सुरज शिरतोडे. याने आतापर्यंत किती गुलाल केलेत बैलां? बरेच बिनजोड, बिनजोड बरेच केल्यात. मैदान, बऱ्याच मैदानावर पण राहिला. लोणीच्या मैदानावर राहिला, आमच्या गावच्या मैदानावर, चिलेवाडीच्या मैदानावर पण राहिला. जीवन ड्रायव्हरचा, जीवन ड्रायव्हर दाजी आहेत आमचे, त्यांच्या बली, बली बरोबर पण राहिला. होय का? बऱ्याच मैदानात कोण राहिला. बिनजोड किती केले? बिनजोड वाटरा वाटीला एक 10-15 बिनजोड असतील. आदत नाही, आदत बंदी. होय, बंदीच्या काळात म्हणजे पाठच नाही. काळ्या बैलाच्या आमच्या ह्याच्या आता एक दोन तीन विंजोड झाले. दोन तीन? दोन्ही खांदी बाहेरून, आतून बाहेरून, कुठून? किती महिन्याचा असतो नांदला होता बैल? एक 6-7 महिन्याचा असत त्यावेळेस. आम्ही बारक वासर घेतले. त्याची पारख कोणाची? वडिलांची. वडिलांची? वडिलांची पारख आमच्या. होय. हो. काय दिसलं होतं त्यांना ह्याच्यात? काय तो असाच होता. आणल्याच्या वेळेस 4-4 जणांनी धरला होता बारीक वासर. 4 जणांना पाडून, त्यांना पाडून वासर पिकअप मध्ये चढलो घरी आणायचे. आता एवढ्यात घेतलेलं मैदान कुठलं आहे? आता लोणीच्या मैदानावर राहिला होता आत्ताच्या. बर. आणि तरडपला मैदान झालं तिथं आदत वासरा घेऊन राहिला होता आदत मध्ये. बर बर. गाडी ओपनला पळाली, आदत वासरू होते. कोणता खांदा? कुठल्या खांद्याने पळतोय? कोण? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी आतून बाहेरून, आतून बाहेरून पळतो. दोन्ही खांदी आतून बाहेर. पब्लिकला कसं? पब्लिकला पण पळतो. मारतो इतका म्हणजे पब्लिकला किती पळत असेल विचार करा. पब्लिकला आतापर्यंत किती किती गट? पब्लिकला इंदापूर फाटल्या गेलतो आम्ही, त्यावेळेस एक पब्लिकला पळाला. आणि आत्ता मैदान झालं शिवाजीनगरचं, भाजी शिवाजीनगर, तिथं पण पब्लिकला 8 नंबर तासांना बाहेरून पळाला.
गट क्लिअर झाला नाही नव्हता काढला नाही गट झाला बिल केवाडीचा भारत पळला होता गाडी दोन नंबरला उतरली पब्लिक भरपूर होत आतून पळाला का बाहेर हा बाहेरून पळा बाहेरून दोन नंबरला उतरली गाडी दोन नंबरला उतरली गाडी गाडीचे ड्रायव्हर तात्या ड्रायव्हर तासगाव जाईल तिथे गाडी आणते तात्या ड्रायव्हर आज पण तेच आहेत का आज पण तेच आणतील नाही सांगू शकत आज काय बैल मित्राचा आहे त्यामुळे त्यांनी जर बसावला कुठला ड्रायव्हर तरच आमचे बंधुराज आप्पा पहिलवान ते वारले जाता त्यांना अटॅक आला मैदानात त्यांच्या नियोजनातच आम्ही पहिल्यापासून पळालो अच्छा ह्याच ट्रेनिंग कसं आणि कोण देत ट्रेनिंग तात्या ड्रायव्हरचा बैल हिरा आता म्हातारा झालाय बैल त्याच बैलानं हा पण आमचा कोण शिकवला आणि पहिला दौलत पण त्याच बैलानं शिकवला पण ते सगळं बघतो कोण कोणाचं घरचं वडीलच बघते म्हणजे पळवायचं सगळं नियोजन वडिलांचं वडिलांचं नियोजन व्यायामाचं आणि खुराकाचं कसं असतं तुमचं खुराक काय उडदाची डाळ शेंगदाणे पेंड दूध असतं दूध अजून दूध मकाची कणस खातो दूध चालू आहे अजून दूध चालू आहे खंडाला किती किती रोजचा रात्री किती काय तरी काय अंदाज आता नाही सांगता येत पण रोजचा रात्री पाहिजे चांगला रात्री व्यायाम काय काय देतात व्यायाम काय पोहणी असते पोहणी नाही दिली तर मैदानातच पोहायला तिकडे पाण्याची तलाव तलाव आहे का तलावात नाही चालवायला मातीत चालवत याची खासियत काय अशी जो पोहतोय हा मातीच्या रानावर जास्त पोहतो आता घरी किती घरी बारको कोंडे आपल्या घरच्या घरी दोन गाय आहेत साध्या त्या गायला कोंड झालाय आणि दोनच अगोदर जो होता रेस मध्ये होता काशी तो काशी तुम्ही विकला हा विकला ती काय आर्थिक अडचण आली थोडी तो दिला बरं केवळ आर्थिक अडचण आर्थिक अडचण आपली परिस्थिती काय नाही एवढी बरं परिस्थिती एवढी काय चालते तुम्ही काय करता मी हमाली ते वॉटर स्टेशन वॉटर स्टेशन माताडी माताडी माताडीत म्हटल्यावर परिस्थितीचा काय विषय येतो कष्ट करावं लागतंय माताडीला कष्ट तर दुनियाच आहे त्याच्यात काय माताडीवाल्यांनी परिस्थितीचं नाव काढलं तर अवघड वाटत काम कमी आहे आम्हाला एवढं काम नाही महिन्यातून 15 दिवस काम असतं त्यात नवी नियोजन करायचं आज काम चालू आहे तर आपण मैदान तुमच्या सातारा भागातली मोस्टली सगळी माताडी बऱ्यापैकी चांगली चांगली वडील पण आमच्या माताडीतच होते गुजरातला होते का बरं बरं पण आता तुम्ही दोघ जण भाऊ आहे दोघ हो दोघ पण कामाला मी वाटरला त्याचं शिक्षण चालू आहे शिक्षण करत नोकरी घरचं क्षेत्र किती घरी किती अर्धा एकर क्षेत्र आहे स्वतःच बर खरेदी अर्धा एकर आहे नाही दोन तीन एकर आहे ती माळच आहे काय नाही काय टिकतच नाही एवढं असून पण मग ती बैलाच कसं काय तुम्ही गाव तुमचं चिलेवाडी वॉटर स्टेशन 16 अपडाऊन करतात 16 किलोमीटर काय अपडाऊन रोज आता काय नंतर फ्युचरच कसं काय बैलगाडा म्हणजे बैलगाडा मोठ्यांचा खेळ आहे मोठ्यांचा खेळ नाही तसा सगळ्यांचाच खेळ आहे देऊ का गरीबांचा पण खेळ आहे क्षेत्र ज्याला करायचंय ते गरीब कोणच नाही या क्षेत्रात कसं होतं बऱ्याच ओरड येतात की मोठ्याची गाडी बारक्याची गाडी मोठ्याची गाडी बारक्याची गाडी प्रत्येकाच्या तोंडातनं ते विषय निघतो काय प्रकार काय ते मोठ्याची म्हणजे वशिल्याची गाडी कधी त्या गाड्यामधून पळते आता सगळ्यांचं झालेलं आहे त्याच्यामुळे काय चिठ्ठ्या सगळ्या समोर निघतात त्यात काय आता कोणाचा वशिला ती प्रकार बंद झाले सुट्टीचा विषय वगैरे त्याच्यात काय सुट्टीला काय प्रत्येकाच्या ह्याचे होय आता आपण पण आपली गाडी पुढे उडून पुढे सोडू शकतो सुट्टीचं नाही काय सुट्टीचं आहे ना जसा चळाल तसा चळवायचा आता बाकीच जे बरच काय काय हे चालू याच्यात की बाबा हाणायचं नाही काही ठिकाणी पोचवलं जात नाही दोन प्रकार बऱ्यापैकी बंद झालेला म्हणजे बैलगाडी मालकांनी बी जाणले आता आमच्या खोंडाला म्हणजे मारावाच लागत नाही आता जे म्हणजे तुमचं जे आता सगळं चाललंय ते बैलाच्या प्रेमापोटीच बैलाच्या प्रेमापोटी प्रेम आहे बैला नंदी प्रेम आहे माझ्या नंदी आतापर्यंत किती बैल झाले दावणीला दावणीला आमचा मोठा दौलत बारका दौलत दोन आत्ता घरी एक खोंड तिसरा बारका खोंड आणि अगोदर आमच्याकडे सुंदर नावाचा होता
पक्ष एक पळाला, ब्रह्मा पळला, कुंकी यांच्यापाशी पळत एवढे बैल झाले तुम्ही. एक बैल ठीक आहे, परिस्थिती आपण आपण काय करतो, आपल्याला बाबा किंमत आली की नाही किंमत आली आपण देऊन टाकतो आपली परिस्थिती. एवढी एखाद्याला वायदी द्यायला आई करायला एवढी परिस्थिती. वायदे हा प्रकार काय त्याला काय कसा चालतो? म्हणजे एखादा चांगला बैल पळत असला तर आपण त्याला भाडं बिड देऊन म्हणतो की चला बाबा आम्ही भाडं देतो. काय खास प्रकार वायदी बारीक असते. बारीक म्हणजे सर्वसाधारण आता आपल्या परिस्थितीचे माणसे आपण नाही आम्ही काय. आज एखादा मोठा बैल जे आहे ज्यांची नावं लई मोठी आहेत, नावं काय कोणाची घेत नाही घेऊ शकत, तर तसे बैल आपली घ्यायची इच्छा वाटते का? कधी असं वाटतं की मोठ्या बैलावर पळावा? हा इच्छा तर राहायची बघा. आता कोणाला वाटत नाही सोनार पाडा आपल्यावर पळावा, बलम आपल्यावर पळावा. आपला बैल पण तितका पळाला पाहिजे ना त्यांच्या जोडात. आज आपलं बैल पण पळतात. हा बैल पळतात की सगळ्याचीच बैल पळतात. त्या बैलांच्या तुडीला नाही, आमचं नियोजन ते सुरेश शिरतोडे करतात. ते काय आम्हाला कोणाला वायदे देऊन पण देत नाहीत, ते पण घेत नाहीत कोणाकडे. त्यांच्या नियोजनात जेवढी बैल आहेत तेवढी बैल आपल्यावर पाहतात. तात्याळ्यावर तासगावच्या नियोजनातली बावड्यामधले राजापूर आहेत त्यांच्या सतीश मधले राजापूर असे डिस्कज मारती तांबे सुधीर पहिलवान डिस्कज यांच्या नियोजनातली बैल जेवढी आहेत का आमची पाहुणे आहेत मित्रमंडळी आहेत ते आपल्याला वायदे मागत पण नाही आणि आपण पण देत नाही. एखाद्या वेळेस आमच्यासारखा एखादा नौका आला त्याच्या नौका तर काय आता तुम्ही बैल बघताय पळताना बैल बघणार तुम्ही बाबा चांगले पळते. सांगितलं की बाबा आमच्या वासराबर द्या देणार आहे नक्की दिले बरेच जणांना दिले आदतला दिले तरडप मैदानात आता ते राजा ग्रुप निंबळकवाल्यांचं वासर आदत आमचे सुरेश्वर थोडे म्हणले पळा वासराबरोबर वासर चांगले पळतं. आता ते आदत होतं आम्ही दुसऱ्यात म्हणजे खोंडाखोंडाची गाडी पळल नाही पळल गाडी राहिली. हा दोन्ही एका जीवान बैल पळाली गाडी चांगली पळाली राहिली गाडी. आता बघू ह्याचा आजचा गट कितवा लागतोय कसा पळतोय ते पण आपण रेकॉर्ड करू. आज चालेल हा चालेल. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. खूप शुभेच्छा. धन्यवाद.